आज आपण मशरूम मसाला बनवतो आहे. बघू शकता भाजीचा रंग किती सुंदर आला आहे आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर पहा किती छान आलेलं आहे. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. ही तुम्ही पराठा नान कशाहीसोबत खाऊ शकता आणि ही करायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहेत, त्या चॅनेलवर जाऊन तुम्ही बघू शकता. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण सुरू करतो आहे रेसिपीला. आता आपण मशरूम मसाला बनवतो आहे, त्याच्यासाठी आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांद्याचे मोठे मोठे तुकडे करून ते टाकून घेतलेले आहे. अर्धा इंचाचा अद्रक टाकलेला आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची परतवून घेतो आहे. आपण 1 ते 2 मिनटं परतवून घेतलेलं आहे. त्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची एक फाईन अशी स्मूथ पेस्ट करून घेतो आहे. थंड झाल्यावरच कांदा पेस्ट करायची. बघू शकता किती छान पांढरी स्वच्छ पेस्ट तयार झालेली आहे, कांद्याची एकदम स्मूथ पेस्ट आहे. आता एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याचे मोठे मोठे तुकडे करून त्याची पण आपण पेस्ट करून घेतलेले. आता दोन्ही पेस्ट आपल्या तयार झालेले आहे. आता गॅसवर आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण 4 टेबलस्पून तेल टाकून घेतोय. इथे तुम्ही बटरचाही वापर करू शकता किंवा तेल आणि बटर मिक्स करून पण टाकू शकता. आता मी 4 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतलेलं आहे. 1 पिंच आपण साखर टाकलेली आहे. साखर मेल्ट व्हायला सुरुवात झाली की आपण 3 टीस्पून त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकत आहे. 2 टेबलस्पून आपण पाणी टाकतोय. आपल्याला लाल मिरची पावडर जळू द्यायचं नाही आहे. त्याला आपण आता छान परतवून घेतोय म्हणजे त्याचा रंग खूप छान येतो. आता 2 टेबलस्पून आपण जे कांद्याची पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता कवडे मसाले टाकतोय. 1 टीस्पून आपण हल्दी पावडर टाकतोय, 1 टीस्पून धनिया पावडर, 1 चम्मच आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि गरम मसाला 1 चम्मच आणि कसुरी मेथी 1 चम्मच असं सगळं टाकून घेतलेलं आपण आणि त्याला व्यवस्थित परतवून घेतो आहे आपल्या मसाल्यासोबत सगळ्या. आता 2 मिनटं परतवून घेतल्या आहेत. आता उरलेलंच कांद्याची पेस्ट आपण सगळी टाकून घेतोय आणि सोबतच टोमॅटोची पेस्ट पण आपण टाकून घेतोय सगळी. चवीप्रमाणे आपण आता मीठ टाकून घेतो आहे आणि मिठाला मिक्स करून कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्टला आपण छान शिजवून घेतोय. गॅसची फ्लेम आपण कमी ठेवत आहे. कमी गॅसवर आपण हे तेल सुटेपर्यंत मसाले सगळे व्यवस्थित परतवून घेतोय. महत्त्वाची टिप आहे की जितके छान हे मसाले परतवल्या जातील तेलावर तितके छान ग्रेव्हीचा रंग पण येईल आणि टेस्ट पण येईल. फ्रेश मटार टाकत असाल तर ते आधी टाकायचे म्हणजे ते आपल्या मसाल्यांसोबत व्यवस्थित शिजल्या जाईल. इथे मी फ्रोझन मटार घेतलेले आहे त्याच्यामुळे हे उशिरा टाकले तरी चालतात. आता मी त्याच्यात आता याच्यामध्ये 1/2 कप फ्रोझन मटार टाकून घेतलेले आहे आणि 200 ग्रॅम मशरूम आहे ते स्वच्छ धुवून त्याचे एका मशरूमचे 4 तुकडे करून घेतले आणि ते पण टाकून घेतोय. मशरूम भरपूर पाणी सुटतं शिजलं की म्हणून आपण याच्यात आत्ता पाणी टाकत नाही आहे. थोडं शिजले मशरूम की मग आपण त्याच्यात थोडं पाणी टाकून ग्रेव्ही ॲडजस्ट करून घेणार आहे. आता आपण ह्याला कमी गॅसवर झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं व्यवस्थित शिजवून घेतो आहे. सगळीकडनं तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत. आता आपण 4 मिनटं झाकण ठेवून मशरूम व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतो. किती रस्सा हवा आहे आपल्याला, किती पातळ भाजी हवी त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं. आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याला 1 ते 1.5 मिनटं अजून शिजवून घेतोय. आपली मशरूम मसाला तयार झालेली आहे एकदम टेस्टी अशी. आता आपण गॅस बंद करून घेतोय आणि याचं आता आपण प्लेटिंग करून घेतो आहे. मशरूम मसाल्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.